श्रृंगारी कॉलनी ग्रुप खासबाग बेळगाव यांच्या वतीने उदयोन्मुख खेळाडूंचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला आहे। कराटे आणि स्केटिंग स्पर्धेत राज्यस्तरावर लौकिक मिळवितांना जुडो व बुद्धिबळ खेळात उल्लेखनीय चमक दाखविल्याबद्दल प्रिशियस ब्लॉसमचा विद्यार्थी सक्षम जाधव तसेच लवकरच सायकलवरून बेळगाव बेंगळूर हा टप्पा गाठून बेंगळूर येथे सायकलवरून 13 दिवस फिरून स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करण्याचा उपक्रम हाती घेतलेल्या शुभम साके याचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे। याच कार्यक्रमात आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही काबाड कष्ट करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या येळ्ळूर येथील भारती बोगार या गरीब महिलेचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला आहे। श्री गजानन मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी लिमिटेड या संस्थेचे चेअरमन आणि तेलसंग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप तेलसंग, माजी नगरसेवक रवी धोत्रे, इंडस्ट्रियल बँकेचे संचालक आणि लायन्स सदस्य सतीश पाटील, टीचर्स कॉलनी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष श्रृंगारी, श्रीकांत श्रृंगारी, तुकाराम शिंदे, विनायक काकतीकर, सिंधू संबर्गी, एस एन तावरे, अनिल अन्वेकर, अशोक जक्कन्नवर, श्रीकांत श्रृंगारी आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्रृंगारी कॉलनी ग्रुप बेळगाव यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात सक्षम जाधव व शुभम साके यांचा गौरव करण्यात आला आहे।